हिवाळ्याच्या दिवसात पावसाचे आगमन झाले असून सध्या वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यातही विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यावर्षी ऋतुचक्रात आमूलाग्र बदल होऊन उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्याचेही चक्र विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याचे चटके सुद्धा जुलै ऑगस्ट पर्यंत वैदर्भीवासियांना सोसावे लागते. जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात पोहोचला आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस थांबला. आता सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळ्याची अजूनही प्रतीक्षा करावी लागत असून पाऊस मात्र बरसत आहे. गत आठवड्यातही केरळ कर्नाटक भागात निर्माण झालेल्या दोन वादळांमुळे दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचे सावट निर्माण झाले होते. रविवारी यवतमाळ जिल्ह्यासह लगतच्या भागात पावसाने हजेरी सुद्धा लावली. आता पुन्हा ढग दाटून आले असून प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहेत.